पर तुझी आई तर आधीच निघून गेली आणि आज हात ठेवायचा खांदा भी गावत नव्हता, त्यामुळे आले चक्कर कदम। इथून पुढे तुम्हाला सोडून मी कुठंच कधीच जाणार नाही। आता मग कसली आली काळजी? अरे माग तू शेतात भरवलं होतस की नाही, त्यानंतर इसरूनच गेलास ना, म्हणून नाटक केलं मी। आता काहीतरी बोल नका, ते जेवण करून घ्यायचं आणि गोळ्या बी खायच्यात, कळलं का? अरे ते औषधं नको वाटतात रे। अहो काय काय ते डॉक्टर काय त्याच्याकडे गोळ्या खापानात म्हणून इकडे काय आलं का? बर बाबा इन्स्पेक्टर साहेब, तुमचा आदेश कसा मोडायचा? कदम इथून पुढं कसलंच टेन्शन कधीच घ्यायचं, तब्येती परिणाम झाला नाही पाहिजे अजिबात। अर्चा काय बी होते रे, तू माझ्यापासून लांब जाऊ नको। अरे तू 2 दिवस नव्हता ना, तर नरड्यातनं घास उतरला नाही रे माझ्या, आणि तू नाही ना तर काय नाही बघ। नाही अरे सरकार तेच सांगणार होते तुला, जे आम्हाला सांगायचंय ते तुम्ही नका बोलू, आम्हालाच सांगू द्या। अर्जा तू थांब, आम्ही तुला थांब म्हणतोय याचा अर्थ तुला आम्ही माफ केलं असं होत नाही बरं का? तर तुझा बाप होण्याआधी इन्या माझा भाऊ आहे म्हणून, कळलं? होय सरकार। मग या आता, बाहेर कंदील लावून लय दमले असाल तुम्ही। तुमचं काय दिवाळीची सगळी कामं संपली वाटत? नाही बघते की सुजय कोण आहे रे आपली, कोणाची आहे? अहो ते बापू माने नाहीत का? जे तू सुरेश माने तो वडापवाला, त्याची आमच्या समोर येऊन उभं राहायची लायकी तरी आहे का? याची पोरगी आहे बाई। सुजा आता आम्ही सांगतो तेवढं करा तेवढं, तिनं आमच्या दसऱ्याला गालबोट लावलं ना, आता तिची आणि तिच्या घरची दिवाळी आम्ही साजरी होऊ देत नसतो। हा बायको मी आलो का नाही, तू एकदम समोर येऊन राहशील बघ माझ्या। कोण डोर उचकवते हा खेळ खेळताय? काय काम होत का? माझी आठवण येत होती वय। तिनचुके बाहेर जाऊन बोलता का? हो साहेब। ते तुमच्यासाठी फराळ आणलं। फराळ आणलं? शपथ तू बनवलंय? अनारसांच्या पिजीची स्पेशल आहेत अनारसे, एक नंबर, मला लय आवडतात। एवढी भारी आहेत ना अनारसी, असं वाटतं यासाठी आयुष्य वाढतोय। काय काय म्हणतो तुम्ही? अगं म्हणलं तुझी आपली दीदी किती हुशार आहे, एक नंबर अभ्यास करती, एक नंबर अनारसी बनवती, है की नाही? हा काय फराळ आणलाय, मी खाल्ला तर चालेल ना? नाही त्या दिवशी म्हणलेली खायचं नाही म्हणून म्हणून म्हटलं। छकुले असं करतात वय,
आता तू सांगितलंस ना फक्त ते पुलिस दादांना डबा द्यायचे म्हणून. साहेब मी खातो ना, द्या. आहो चिंचुके घ्या. ह्या फराळासाठी महाराष्ट्र पोलीस तुमच्या आभारी आहेत बरं का. थँक यू. तुमच्या बाबांची तब्येत कशी आहे आता? कदम होय ओके एकदम, त्यांचं काय नाही. मॅडम तुम्ही म्हणताय तसं होईल, चुकी आपल्याकडे ढवा डबा भरून द्यायचा आहे. चल चिडीस का तू चुकी? एक नंबर कॉमेंट्री करून सिक्सर मारला. अरे एक नंबरच आहे, लय भारी आहे कंदील. आपण आपल्या पोरीला उगाच कष्ट करायला लागले नव्हता का? हा तो कंदील दिला ना स्टेशनला लावायला. दिलं तर देऊ दे की पोलीस स्टेशनला, पण आता बघ कसला भारी आकाश कंदील बनवलाय पोरीनं. आपे अगं तुला कसं काय सुचत ग? वय हो ह्यो भारीच आहे. मम्मी तुला एक गोष्ट कळतीय का? अगं आपल्या घरचा कंदील गावाच्या पोलीस स्टेशन मध्ये लावलाय. मग ये होईल ना बात. मम्मी मी एक फोटो काढतो कंदीला संग. अरे थांब थांब दीप्या, आधी लावून तर घेऊ मग फोटो काढ. हो नाही बापू, हे तर सकाळपासून चाललंय. सगळ्यांनी नवीन कपडे घालायचे आणि कंदीला सोबत एक फोटो काढायचा. हो बापू कराय दे तिथं. अहो मला एक फॅमिली फोटो शेअर करायचा या, म्हणजे कस हॅशटॅग दिवाळी स्पेशल माने परिवार. बर तुमचं चालू द्या, मी आले आत लावून. बर बर दीप्या डॉन कंदील ऑन. हो डॉन कंदील लावूया, चला या. दीप्या तिथं वर टांगायला लागेल कंदील. हा दीप्या वर चढलं पाहिजे. वर चढायला लागेल. थांबा मी कुणाला तर बोलवून आणतो. दीप्या डॉन अरे आपल्या घरचा आकाश कंदील लावायचा, दुसरं कुणाला कशाला बोलवतेस? मग काय तर काय चेष्टा लावल्या बापू. अहो आता ह्या वयात तुम्हाला वर चढायला जमल का? अरे माकडा त्यांना वर चढवणारेस वय. अरे तुला वर चढून कंदील लावतायत वय. कुणाला? मला. हा तुलाच, मग दुसऱ्या कुणाला? नाही मला नाही, मला द्यावा. अरे काय नाही होत, त्याला काय होतंय? ऐका की माझं बाप, ऐका की ऐका की उगाच सणावाराची रिस्क नको. अहो मी पुढलो बिडलो तर लय मोठं मॅटर होईल. अहो आईन दिवाळी डीके बी तर दिवाळी जलो बापू, ऐका की आहो. अरे सणावाराचं काय बी बोलू नकोस, चल चढ वरती चढ. दीप्या लेका घाबरतोयस. अरे रे 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 काय अरे, चल लवकर चल. काय झालं, काय गोंधळ चाललाय तुमचा? दीप्या काय झालं? अगं काय नाही, तोच म्हणला मी वरती चढून आकाश कंदील लावतो म्हणून म्हणलं का. हा थांबा कशाला त्याला वर चढायला लावताय? हा अगं चुडतोय म्हणजे. ती काय घाबरलाय वे दीप्या, भेलायस तू? नाही मी नाही घाबरत. मग चल 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 लवकर. डरलंय मी दीप्या डॉन पब्लिक ऑन. मम्मे मम्मे काय होतंय बाळा? दीप्या घाबरायला लागलेस वे. केलं का लाईटच कापली तिच्या घरात? कालचं लक्ष्मी पूजन दिव्यांच्या प्रकाशात केलंय तिने. आता कर म्हणा अभ्यास. असच पाहिजे तिला, लई जीप चुरू 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 करत होती तिची. आता काय दिवाळी होईपर्यंत लाईट येत नसती तिच्या घरी, मग तिनं काय का करा? सुजा फक्त एक ध्यानात ठेवायचं काय, या सगळ्या प्रकरणात आपला हात हे कळलं नाही पाहिजे. तर कोण करत आहे प्रतापान पृथ्वी शेनशाला शोधायला. आता कस लोकांच्या काठीनच साप मेला पाहिजे कायम, याची काळजीच करू नका सरकार तुम्ही. या सगळ्यात फक्त शेनशा गावला तर बरं होईल. हा ते बी आहेच म्हणा,
मी जरा आलो जाऊन सरपंचाकडं त्यालाच बोलवून घेऊ की इथं. नाही नाही अरे मग दोन वेळा येऊन त्याला सांगावं धाडून घेता की फराळ आले या म्हणून. जरा त्याला महत्व दिलं पाहिजे का. असं काय अडलंय आपलं. अरे बाबा त्या आपीमुळं या स्मिताला आपण कोंडून ठेवलंय हे सगळ्या गावात कळायला येळ लागणार नाही. आजवर काय होत कि लोक तोंडावर बोलत नव्हती पण आता कळलं तर तोंडावर बोलायला लागत्यात. तुमच्या हत्त्यामुळे एकदा आमचं पार नाव धुळीला मिळालेलं आहे. आता पुन्हा तेच व्हायला नको. आजवर लोकांना कळलं नव्हतं म्हणून काय बोलत नव्हती पण जर आता कळलं तरी बी बोलली नाही पाहिजे. आणि त्यासाठी आपण कोण हे अख्ख्या गावाला सांगायची गरज आहे. ग्रामसभा कोण कुठ आणि काय हे फार महत्वाचं असतं राजकारणात सुजयराव. जाऊन येतो आम्ही सरपंचाकडे. सरकार दिवाळीच्या शुभेच्छा. अरे वा 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 रॉकेट तुलाही दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रॉकेट दिवाळी आहे ना. हो मग तुला अजून कुणी उडवला कसा नाही रॉकेट. मग सुजय भाऊ काय काम काढलं. माझं काय काम येत बा. नेत्यांचाच निरोप होता. काय त्या आपीला अजिबात अभ्यास करून द्यायचा नाही. अर्ध काम सरपंचांनी केलंय तिच्या घरची लाईट कापून. आता अर्ध काम तुला करायचंय. कर ना सरकार. घ्या की अजून खाल्ले की आता एवढं. अहो कुठं काय खाल्लंय तुम्ही. ते लाडून चिवडा तसाच आहे. काही काळजी करू नका वहिनी. अहो मनसोक्त खाल्लंय मी. बर घ्याल. सरपंच ती लाईट गेली ना ती किमान दिवाळी संपेपर्यंत तरी नाही आली पाहिजे बरं का. तुम्ही म्हणत असाल का नाही तर कधीच येणार नाही अशी व्यवस्था करू. तसं झालं तरी चालेल म्हणा. सरकार तुम्ही काहीतरी काम आहे म्हणत होता कहेच. छा हे कसलं आलं. पुढच्या आठवड्यात ग्रामसभा आहे ना. हो म्हणजे चार दिवसात लागेलच. मग तेवढं ग्रामसभेत आमचा आदर्श नागरिक म्हणून सत्कार झाला तर फार बरं होईल नाही का. म्हणजे एवढा आम्ही कष्ट करून या गावासाठी लाईट वीज पाणी सगळ्या गोष्टी कशा अगदी जिथल्या तिथे आणलेल्या आहेत म्हणून थोडस जरा नाही का. त्या संगत तुम्ही लय काय काय आणले सरकार. तुमच्या घरात सरपंच नाही. आजवर येळेत हप्ता कधी तुमच्या घरी आला नाही असं कधी झालंय का. चला आपे आतमध्ये तू काही बोलू नकोस बाया. माझं मी बोलते सरपंचांशी. चला चला. हो काय सुषमा आता इथपर्यंत आलो तर भेटून बोलू की त्यांच्या बरोबर. वय वय चला बरं आता. चला पण सरकार मला जरा पंचांशी बोलायला लागल. काय सरपंच फराळ चाललंय वाटत. हो पण तुम्ही सगळी इकडे कुठं काय रे बापू. अहो काय नाही सरपंच आमच्याच घरात तेवढी लाईट नाही बघा. मग इथं काय मेन बात घ्यायला आलाय का सरपंच. अहो असं काय बोलताय. आता मेन बत्ते घ्यायला तुमच्याकडे येणार आहे बाई. तू गप गापे सरपंच. अहो आहे दिवाळीत लाईट गेली या ते बी ह्यांच्या घरची. म्हणजे माझंच घर आहे म्हणा तस. पण ह्यांचा हाल बघू ना तो मला लई हाल होतात बघा. आता बापूंच तर तुम्हाला माहितीच आहे की लई गरीब आहेत. आणि सुष्मी सुष्मी तर पदर पसरतीया. आता तुम्हीच मायबाप आहेच ह्यांच. बापू या असं भीक मागितल्यासारखं काय बोलायला लागले. नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. ना तू पाहिजे मग ही असली आणि नसली त
तरी भी चालेल आम्हाला. आज उगच कशा आवाज काय? आज नाही तर उद्या कधीतरी ही बोलायलाच पाहिजे होत. सकार मी हिला पोहोचून येतो. भाऊ बीजेला पोहोचवतो असं सांगितलं होतं मेहण्यांना. मग आम्ही आत्ता काय बोललो? ह्यो बी निरोप पोहोचवा त्यांना. अरे स्वप्नील, अरे कशाला आज दिवाळ सणाचं उगीच तू? आम्हाला अडवं जायचं नाही. आम्ही बोललो विषय संपला. बस चल रे सुजा. तुम्ही शांत व्हा बरं. कशाला उगीच आज? आपल्याकडे भाऊबीज आडव्याला आपली दिवाळी संपली. माहित नाही का तुला अर्जा? अरे भाऊबीज साजरी करायला बहीण चित्ती असावी लागते. आणि आमची बहीण आम्हाला मेली आहे. कशाला उगीच सणासुदीचा अभद्र बोलताय तुम्ही? आई मी सोडून येतो तिला. चला आम्हालाही निघावं लागेल. आज सणासुदीची नव्या कामाची कुदळ मारायची आहे. चल रे सुजा. मी बघते आतलं. काय कदम? आईची आठवण येते. अरे तिची आठवण यायला तिला इसरायला पाहिजे की कधीतरी? हा कायम बरोबरच असते ती माझ्या. आठवायचं काय त्यात? पर जी येणार आहे ना तिच्याबद्दल बोलूया आपण. म्हणजे? म्हणजे आज जाऊन भेट तिला. काहीतरी दे पाडव्याचं तिला. अहो कदम काय द्यायचं तेच कळत नाही हो. प्रत्येक वेळेला वस्तू दिली पाहिजे असं काय नाही. वस्तूच्या पलीकडे मी लय काय असत ती दे ना. ए तुला काय दिवाळी नाही का? नक्की तुझ्या तुझ्या घरी. ए दात पडके का बस? दिदे याला तोडत नसतो. दिप्या तुला काय करायचंय? तू त्याचं उभा आहे ना, तू नको लक्ष देऊ. आपण रांगोळी काढू चल. चकुली शांत बस. आई शपथ दिदे एवढी मोठी रांगोळी काढणार आहे. चकुले आता बघ कसली फ्लिप होणार आहे. फ्लिप म्हणजे काय रे दीपक दादा? आता एकदम उलट पालट. एकदा काही रांगोळी होऊन दे मग आपण सगळ्यांनी म्हणायचं ज्या क्या पुरू चपने बारे मे बस अपने बारे में. दीदी आणि दादा हा रस्ता सारखाच आहे ना? आपण दोन काढला तर नाही किती घाण झालाय. चकुले दिदे रस्ता लय घाण झालाय, जरा धुयाला पाहिजे. नीट नडू नको. तू कुठं आलोच बघतो आता. ओ रॉकेट चेक काय गडबड काय सकाळ सकाळ? मध्ये पडू नको मी लय तापलोय. पण झालंय काय दिवाळीचं सणासुदीचं? ती टी टीव्ही ती आयुष्यात आल्यापासून ना वाटोळ झाली माझ्या आयुष्याचं. ती 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 वडापवाल्याची आप्पी ना ती? हा एक नंबर भांगरा ना आगाऊ पुरगी ती. मला तर असं झालंय कुठून गावासमोर तिची बाजू घेतली काय माहित. पटलं तुला? नाही पटलं ना. अरे हेच सांगतोय तुला किती दिवसाचं मी भगर आहे ती. पटलं नाही 200% पटले मला. ही काय करणार तू आता? वाळू वाळू तीन दारात रांगोळी काढती. मी जाणार आहे आणि त्या रांगोळी वाळूच फेकणार आहे बघतो. म्हणजे सगळ्या दिवाळीची वाट लावणार आहे. लाईट तर केलं तसंच. हा
लाइट काय? अरे म्हणलं लाइटली घेऊ नको आयशे. मी काय म्हणतोय रॉकेट शेट, जी काय करायचं ना दोघं मिळून करू ना आपण. आलं का लक्षात? हा तिथे ना तिचा तो भाऊ असेल तो लालतुरेवाला. ते चायनीज गॅसच. हा ते काय करते फुसका फटाकाय ते. नाही 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 त्याला थोडं घाबरावं लागणार आहे. ती कधी कधी येड येऊन करत. हा ते एकटा जाशील तर प्लॅन फेल होईल. एक काम कर, अडकव गाडीला. आता अडकव रॉकेट मी सांगतो ऐक. अडकव गाडीला. हा आणि अजून एक काम करू, मी जातो पुढं त्यांना बोलण्यात कंटाळतो. ए शुकुले काय ग तुझं? काय ग ते? ओ ओ ते शेषाला बोलवते तू. ए मला किती उडीच काम आहेत का? वेगळा सिग्नल आहे. दिप्या और बाहेर कसली भारी रांग. दिप्या दिप्या सुषमा अगे याला काय झालंय बघ, याने जर्किन उलट घातलंय. बापू थांबा, सगळ्या क्रिएटिव्हिटीची वाट लावली माझ्या. दिदे अग मी रील करत होतो. कसली क्रिएटिव्हिटी? अरे दिदीने बघ कसली भारी रांगोळी काढली. बघितली तुम्ही? बापू बारेक नाही रांगोळी, एकदम अशी रा खतरनाक. बापू आपण रांगोळी संघ एक फोटो काढूया. अहो आम्ही तुमच्यासाठी थांबलो फोटो काढायचं. तुझ्या हातात जादू आहे बापू. काहीतरीच काय पण आप्या, अगं त्या रांगोळीवर पाकळ्या टाकायची आयडिया कोणाची? त्यानं तर त्या रांगोळीला चार चांद लागले माहितीये का? ही चकुली. चकुलीचं काय तवा? अहो ते रॉकेट आलता मुर्दा, तो वाळू टाकणार होता रांगोळीवर. तू आणि कशाला आला? अहो बापू त्यांना आपलं चांगलं कुठं बघवत आहे? ती प्यार पण मुद्दा तो नाहीच आहे. ते सगळे आपल्या मग काय लागल्यात ना. हो आहे आता सरपंचांच्या घरी बी काय झालं माहित आहे ना? होय पण सुषमा मी म्हंटल की तुला काहीतरी करतो होईल अग. आणि काय ग आप्पे, तू म्हणली होतीस ना मी लाईट आणणारच म्हणून. मग दुनिया इकडची तिकडं झाली तरी बी चालेल. मग अगं मम्मी आता मी विचारली की बापून संग. दिदे मी काय म्हणतोय माहितीये का? ते शेतात आकडा टाकून लाईट आणते की नाही तशी आपण आपल्या घरी आणूया. अजिबात नाही. हा खुळायच का रे तू? ते लाईट आणत नाही, ते लाईट चोरतात. आणि आपण पण तशी लाईट चोरली तर त्यांच्या तर आपल्यात फरक काय राहिला? हे बघा तुम्हाला काय करायचं ते करा बरं का. मला आता कंटाळा आलाय. एवढ्या तेवढ्यासाठी त्या अक्कांकडे जायला अजिबात बरोबर वाटत नाही. हा आता तोंडावर काय ते बोलत नाहीत पण मागणं सगळं बोलून दाखवणार माहित आहे मला. आणि इकडं मम्मी तुला अजून काही लागलं तर सांग, मी जाते अक्कांकडे. बापू ऐका ना, आज नाही झालं तर उद्या तरी काम होईल ना. म्हणजे काय जे कागदपत्र पाहिजे, लाईट बिल पाहिजे, काय पाहिजे ते घेऊन जाऊ. पण उद्या झालं पाहिजे हो काम. होईल अगं उद्या नक्की होईल, फक्त सुषमाला जरा समजून सांग. माझ्यावर हसलीस ना टीटीवे, आता बघतोच कसा अभ्यास करते. दिप्या नीट जेव की सगळ्यांचं होत आले. अरे ते काय भेंडीला माशासारखं काटा आलं काय? इतका काय वाकून बघतोयस? अहो बापू बघा की ही मिरची बी हिरवे आणि भेंडी बी हिरवे या, ह्याच्यापेक्षा एक नाही ते माशातलं काट परवाडलं. अहो बापू एक मिरची खाल्ली मागाशी ही बघा का टाळूला होल पडला माझ्या. जाळून दूर सगट निघालाय, काय करू तुम्हीच सांगा. काय करणार बाबा आता? हा इथे एक लाईट नाही घरात, अंधारात बहुतेक माझ्याकडनं चार मिरच्या जास्तच पडल्या भाजीत. काय नाही सुषमा, भाजी चांगली झाली, मिरच्या बिरच्या काही जास्त पडल्या नाहीत. नाटक करतय नुसती. पाणी पी पाणी पी हळू पाणी पी बाळा. वर बघ वर बघ वर बघ वर बघ. मम्मी आयशा पण सांगतो लय तिखट लागलं. थांब मी साखर आणली. थांब 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 हळू. हे घे बाळा साखर का.
दिप्या ताटातला मिरच्या काढून देते थांब. बरे वाटते का? ही घे खा. नाही नको, झालं माझं जेवण. अरे दिप्या, अरे असं काय करतोयस? फक्त आरती चपाती खाल्ली असतो. नको, मला माझा मूड गेला. बस थांब, वरण भात घालून देऊ का? हा छान लोणचं वरण भात घालून देते सर बाजूला. अगं तिथे नको म्हटलं की तुला. दिप्या आरती खा म्हणते तर खा की. हा तुम्ही त्यालाच ओरडा. काय ओरडू नको तर काय करू? आता ते खाते म्हणलं त्याला बघून खात येईन. इथे घरात नाही लाईट, अंधारात काय दिसतंय तेव्हा त्याला. हे बघा, आधी सांगून ठेवते उद्याच्या उद्या लाईट आली पाहिजे. मम्मी उद्या येईल लाईट. थांब बरं जरा, एक गॅस खा. तुला नाही आवडलं ना तर परत ठेव, पण एक गॅस खा. चल दिप्या, आरती म्हणते ना एक घास तरी खा. थांब खातो, पण मी एकच घास खाणार बर का? बापू मी एक वेळ स्वतः मोडीन, पण माझा शब्द कधीच मोडणार नाही. खा चल. अभ्या त्याने एक घास खाल्लाय का नाही? आता ती जे कालवलंय का नाही ते सगळं मला दे. आणि इकडं नाही 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 काय रे, मगाशी तर म्हणला ना शब्द दिला म्हणून. बापू मी मगाशी तुम्हाला काय म्हणलेलं? मी एक वेळ स्वतः मोडीन, पण माझा शब्द कधीच मोडणार नाही. हे बघा मोडलो. बर चला, माझं झाले. मी जरा वेळ राणीत बसते अभ्यासाला. झालंय ग राणी तुला? अबे काय ग, काय झालं? काय नाही, राणीतली लाईट का नाही लावली तू? लावतच होते आत्ताच आले. मी ते पेन पडला होता ना, शोधत होते खाली. बर बर, उशीर बसू नको. नाही नाही हा बापून सांगितलं असत तर बस त्याने टेन्शन घेतलं असत. तू इथं काय करतोय? अगं एका कामासाठी आलो होतो. तू इथं कशी काय? माझच गाव आहे हे. प्रमोद हे माझे वडील. बापू हा प्रमोद. ते विद्याश्री अकॅडमीची मी परीक्षा दिली ती बघा, तिथे भेटला होता मला. हा अगं ते सत्कार झाला होता त्यावेळेस होता की. नमस्ते. नमस्कार. आज इकडे गावात कस काय आला आमच्या? खर तर तुम्ही देवासारखे भेटलात मला. सकाळपासून गावात फिरतोय बघा, मला खर तर तुमची मदत पाहिजे. काय रे, काय झालं? नवीन बिझनेस सुरू केलाय सोलार पॅनल्सचा. अरे वा, अभिनंदन, लई भारी. म्हणूनच गावात आलो होतो. लोकांना सांगितलं तर लोकांना काहीतरी शंकाच येते बघ. सोलर पॅनल म्हणजे? सोलार पॅनल म्हणजे हे सूर्याच्या ऊर्जेपासून वीज निर्मिती करतं, आपल्या घरातली लाईट तयार करतो. असं वय? अगं म्हणजे मग कामच झालं की म्हणायचं? म्हणजे आपल्याकडे लावूया का ही घरी? अख्खी दिवाळी अंधारात गेली ग, लाईट नाही तर सुषमा पण किती चिडचिड करती. ती पण जरा शांत होईल, तुला अभ्यासाला पण मदतच होईल की. लावूयात की आपल्याकडे? बापू पण नाही, त्यांच्या पैशाच. अहो त्याची काळजीच करू नका, सरकार ना यासाठी सबसिडी देते. सबसिडी? अहो सरकार पैसे देते. हा तर तेवढे मिळाले की ते फक्त मला द्या. आज खर तर टार्गेट होत एका तरी घरात सोलर पॅनल लावायचं. तुमच्या घरी लागलं ना की गावातले बाकीचे लोक पण बघतील, तेवढीच माझी पण जाहिरात होईल आणि लोकांना समजायला पण सोपं जाईल मला. बाकी अभ्यास कसा सुरू आहे तुझा? चांगला चाललाय. तुझ्या अभ्यासाचं काय? त्या परीक्षेनंतर थांबलोच बघ, पण स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलंय, म्हणूनच हा बिझनेस सुरू केलाय. अरे मला भारी आहे की. बघ अप्पे, दोन्ही वेळेला पण तूच मला मदत केली. मागच्या वेळी माझा जीव वाचवला आणि यावेळी माझ्या बिझनेस मध्ये पण मदत करते. आता त्यात काय, मला पण तुझी मदत पाहिजेच की. चल मी तुला घर दाखवते, इकडे जायचंय आपल्याला. चल हा चला.
बघा बाया तुमचं तुम्ही काय ती सुरुवातीला सगळे असं बोलतात आणि एकदा पैशाचा इशारा आला ना की मग काकी मी आता जिवंत आहे ना ते फक्त एका कारणामुळे बघा अपर्णा एका परीक्षेच्या वेळी टोकाचा निर्णय घेणार होतो पण तिनं मला थांबवलं दुसरा विचार करून बघ सांगितलं काकी तिनं तर जीव वाचवला माझा मग आता ह्याची किंमत कशी करायची ठीक आहे लावूया पर सरबत घेशील ना नाहीतर दिवाळीचा फराळच करून जा हा अगं मग मी आधी लाईट येऊन दे माझा फोन चार्जिंग येऊन दे मग त्याला पाहिजे ते खायला घालू आपण चला आपण तयारीला लागू तुला काय हवंय मला सांग बाकी काय नाही मला फक्त मीटर कुठे आहे तेवढं सांग मीटर ही बघित आहे चला प्रमोद म्हणजे आता सरकारी विजेचा ना आपला काही संबंधच नाही म्हणायचं काहीच नाही अहो अजिबातच नाही बापू आता आपल्या घरातली लाईट आपणच तयार करणार बघा आयुष्य पती ते कसलं वारी चाकने वारे मे का अरे तो माझा डायलॉग आहे तू कंटिन्यू कर नको त्याच्याकडे लक्ष देऊ तू खोळ आहे गप्पस प्रमोद आता पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसतो तवा कसं करायचं लाईटीच आओ बापू हे जे पॅनल आहे ना ते सूर्यप्रकाश साठवून ठेवतं म्हणजे ती साठवलेली लाईट वापरायची नाही आणि जेव्हा सूर्यप्रकाश नसतो ना तेव्हा ती साठवलेली लाईट वापरू शकतो आपण बरोबर ना करेक्ट बघ तुला ना करेक्टरचा अभ्यासामुळे सगळ्या विषयातलं सगळं माहिती आहे हे घे सरबत पिऊन घे आधी मग काम कर अरे लाईट नव्हती ते चार दिवस जीवन असता नको नको झाला होता बघ अगदी देवासारखं धावून आलायस अहो काकी माझं काय जे काय ते आपी मग आहे बघा मग काय आमची दिदी मावता आहे मावता मावता म्हणजे अरे तू भिऊ नकोस तो पण माझा डायलॉग आहे नाही तुझे काय एकदाचे डायलॉग सगळे सांगून टाक बाबा सारोळे धोका तू आधी पी बर नुसता हसत बसलाय व्हिडिओ काय माने कुटुंब दिवाळीचं काय हमात की कोण बघायला चाललंय काय सगळी हा सारोळे लय सिरियसली काम चाललंय टोल भरला का टोल कसला टोल आजगावचा आमच्याकडे तुम्ही तर सरळ सरळ लाच मागताय तुम्ही इथं चौकीला आला होता परमिशन मागायला म्हणलं ते पॅनल बसवायचे गावात काय करायचं म्हणलं कर उत्कुरू दिसतंय पोरग ये हळूहळू जमतोय का काय सोपे सोपे काय दोन स्क्रू तर लावायचे ना आओ खिलाडे कुमार तुम्हाला काय अवघड आहे तेव्हा ती तुम्हाला जमतय का नसेल जमत तर उतरा खाली प्रमोद तुझा ना भर नाही मीच लावणार होतो उगच त्यांना त्रास काय नाही एकदम सोपे काय अवघड नाही ठीक आहे मग लावा तुम्ही प्रमोद तू चल घरात चहा टाकते तुला अरे घरात आल्यापासून बाहेर येतेस की ये घर दाखवते चल अरे बूट पडला ती पडव अरे बूट पडला बूट माझा राहू दे राहू दे खाली काय बोललं आहे दुसरं माझ्याकडे चार राहू दे त्याला फिटनेस केला असेल त्या दिवशी पण आपण कसली भारी रांगोळी काढली ती पण इस्टायला आला होता झालं म्हणजे त्यांच्या डोक्यात ना अजून गेलंच नाही ते शहशाच काय ग आपे अक्का मला काय माहितीये बापू त्याला सरळ केला पाहिजे बरं का एकदाच अरे मला तर काय समजना चालेल माझं डोकं चालन झालंय त्याच्या पुढे आता काय मागे लागले कुणास ठाऊक यश यशा राणीनं कधीच त्रास दिला नाही रे मला आणि माझी पोरगी अभ्यास करते का नाही ती कोणाला तरी बघवत नाही म्हणूनच बॅटरी काढून नेईल अरे केवढी नालायक लोक आहे ती साधं जगून बी द्याय नाही ती काय नाही तू शहशा एकदा घावला का नाही सगळं नीट होतंय बघा भया एक दिवस काय जात नाही त्या शहशाचा इशा आमच्या घरात निघत नाही असा कोण हाय कोण यो नेमका बरा आमच्याच राशीला आलाय मुर्दा
अगं सुषमा ते काही साधे लोक आहेत का? अगं आमदार आहे तो प्रतापराव. आता त्याच्या पोराला आणल्यावर काय होणार आहे सांग बरं. त्या शहेनच्या पायी अजून काय काय बघावं लागतंय काय माहित. बापू अरे कोण कितने भी का कुछ कर ले आपली लोक संख्या असले ना तर काय भी होणार नाही. टेन्शन लेने का नाही. बापू रंगी फिरवणार नक्की. कशाला जाऊ दे त्यांचं त्यांना कामावर हंदी गाले लगेच फिरायला. ओ सुनंद अक्का त्याला काय होते होती बापू एक राऊंड मारून नक्की सगळे तू पण चल की चल चल दीदी पुढे बसलं कलेक्टर मॅडम पुढे बसलं. चकुले अगं ऍम्ब्युलन्स आवाज कशाला काढतेस. अरे दाद्या लाल दिव्यापेक्षा कलेक्टरच्या गाडीचा आवाज आहे हो. चकुले त्या लाल दिव्याच्या गाडीपेक्षा ना आपली राणी लई भारी आहे बर का. आणि बापू अहो तुम्ही नेहमी म्हणता की गाडी कुठली आहे त्यापेक्षा त्या गाडीने तुम्हाला कुठवर आणले हे बघायला पाहिजे. अप्पी क्या बात कही है बहुत खूब. बापू चलो चला चलो बापू जाओ नहीं तो चला चला मैं भी जाती. ए आका सुषमा